मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगानं आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज बैठक. मुख्यमंत्री शिंदेंसह दोनही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेणार. पक्षांमधल्या फाटाफुटीचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर. शिंदेच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात टक्का घसरल्याचं निरीक्षण. विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज महायुतीची खलबतं. मनसेला मदत करणार की महायुती चारही जागांवरती उमेदवार देणार याची उत्सुकता. लोकसभा निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभेची रणनीती. लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार ठरणार विधानसभेचं जागावाटप. पंतप्रधान मोदींना मनरोग, त्यांना विश्रांतीची गरज. सामनाच्या अग्रलेखातनं मोदींना टोले. निवडणुकांच्या काळात मोदी पप्पू अवस्थेत पोहोचल्याचीही टीका. शिवीगाळ करणं ही विरोधकांची मानसिकता. पंतप्रधान मोदींचा हल्ला बोल. ANI वृत्तसंस्थेला दिली विशेष मुलाखत. विधानसभेच्या जागावाटपाच्या वक्तव्यावरनं भाजपत नाराजी. युती विरोधातलं वक्तव्य खपवून घेणार नाही, माजी खासदार निलेश राणेंची टीका. ससून रुग्णालयाच्या कामकाजाची समीक्षा करून श्वेतपत्रिका काढा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससूनमधल्या दोन डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई सुरू. 7 दिवसात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश. पुरावे तपासून काउन्सिल कारवाई करणार. ससूनमधल्या डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी पल्लवी सापणेंच्या नियुक्तीवर अंबादास दानवेंचा आक्षेप. चौकशी करणारे किती स्वच्छ, दानवेंचा सवाल. तर सापणेंच्या नियुक्तीत आपला हस्तक्षेप नाही, मुश्रीफांचा दावा. परदेशात नोकरीचं आमिष दाखवत मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक करणाऱ्यांना दणका. NIA आणि राज्य पोलिसांचे 8 राज्यात 15 ठिकाणी छापे. देशभरात 5 जणांना अटक. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.